लाल मातीतली कुस्ती म्हणजे तुम्हाला स्ट्रॉबेरी खायची असेल तर आता महाबळेश्वरला जाण्याची गरज नाही, कारण मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेल तालुक्यातल्या मलनगडच्या पायथ्यापाशी वावंजे भागामध्ये स्ट्रॉबेरी शेती यशस्वी झालेली आहे. पनवेल तालुक्यात कानपोली गावचे शेतकरी सज्जन पवार आणि प्रशांत पवार ह्या काका पुतण्यानं ही स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी केली आहे. गेल्या वर्षी त्यांनी 100 रोपं आणून प्रयोग केला आणि तो यशस्वी देखील झाला, त्यामुळे ह्यावर्षी 7 गुंठे जमिनीत त्यांनी 1000 स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली. डिसेंबरमध्ये त्यांनी ही रोपं लावली आणि फेब्रुवारीमध्ये या रोपांना फळं लागली. ही सर्व शेती त्यांनी सेंद्रिय पद्धतीनं केली आहे. 25-30 ग्राम मध्ये असतील आणि यांची चव एकदम गोड आहे. महाबळेश्वर पेक्षा तुम्ही आपल्या इकडे एकदम गोड आहे, कारण की आपण सेंद्रिय पद्धतीने करतो, रासायनिक खताचा कुठलाही वापर नाही आणि फळ खायला एकदम गोड लागतात. सह्याद्रीची उंची म्हणजे आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची पुन्हा एकदा ईडी चौकशी करणार आहे. ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा ईडी समन्स बजावणार आहे. प्रफुल्ल पटेल यांना मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी करता पुन्हा हजर राहावं लागणार आहे. सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढवण्याचं काम कास ग्रामस्थांनी बंद पाडलं. धरणाच्या कामात जमिनी जाऊ दिल्या देखील अद्याप पुनर्वसन नाही. असा गावाच्या शेतजमिनीला जाण्यासाठी रस्ता नाही, धरणासाठी जमीन देऊ नाही, पाण्यावर या ग्रामस्थांचा हक्क नाही, गावाला शासनाकडून गावठाण जमीन नाही, अशा अनेक प्रश्नांवरून हे आंदोलन करण्यात आलं. आंबेत खाडीतील रोरो सेवा आता स्थानिकांना मोफत उपलब्ध करून द्या अशी मागणी रायगडवासियांनी केली. सावित्री नदीवरील आंबेत ते म्हापरळ पूल बंद आहे आणि पर्यायी व्यवस्था म्हणून रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे. रेती व्यवसाय करणं बंद असल्यानं गावकरी बेरोजगार आहेत, त्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे. शिवाय रोरो सेवेतून एसटी बसची वाहतूक करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. राखेची वाहतूक बंद करण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या दादाहरी गवडगावमध्ये रास्ता रोको सुरू आहे. परळी गंगाखेड महामार्ग अडवून धरण्यात आला. दादाहरी वडगाव जवळच्या मोठ्या प्रमाणात राख साठवून वाहतूक होतीये, त्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय. रायगड जिल्ह्यातील 27 पाणी पुरवठा योजना 10 वर्षांपासून रखडल्या आहेत. यावरून संबंधित अधिकाऱ्यांची पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी खरडपट्टी काढली. योजना नव्यानं सुरू करण्याचे निर्देश देतानाच दोषींवर दंडात्मक कारवाईचे निर्देशही दिले. वीज बिल वसुलीत एरवी अव्वल ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे